परिस्थिती आणि 10 वर्षानंतरची परिस्थिती. एक सर्वसामान्य कुटुंबातला मुलगा, ज्या मुलाला कोणताही राजकीय वारसा नाही, कोणतंही राजकीय पाठबळ नाही, कॉलेजसाठी सांगलीसारख्या शहरामध्ये एक मान खटावमधला तरुण जातो, स्वतःच्या स्वकृतृत्वावरती सांगलीची महानगरपालिकेची निवडणूक लढवतो आणि तिथून स्वतःच्या पायावरती स्वकृतृत्वावरती आपल्या तालुक्यामध्ये येतो आणि जिल्हा परिषदचा सदस्य बनतो. या महाराष्ट्रातल्या प्रस्थापितांना सर्वसामान्य कुटुंबातला पोरगा कधी आमदार खासदार व्हावा असं कधी वाटलं नाही. एखाद्या तरुणाला वाटलं तर त्याला केसेस घालायचं, आत टाकायचं, त्याचं नेतृत्व मोडून काढायचं काम गेल्या 40-50 वर्षापासून या महाराष्ट्रामध्ये सुरू आहे. पण या कुठल्याही गोष्टीला दाद न देता या मानखटावमधल्या सर्वसामान्य शेवटच्या माणसाला सरकारच्या योजना जाव्यात, गावगाड्यातल्या शेवटच्या माणसाला स्वाभिमान मिळावा आणि यासाठी आमदार जयकुमार गोरे भाऊ गेल्या 10 वर्षापासून काम करतायत. मी एक त्यांचा जीवाभावाचा साथीदार म्हणून आज त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आलो आहे. मित्रांनो, मान खटाव मधल्या सगळ्या गावगाड्यातल्या सुज्ञ मतदार आणि विचार करायला पाहिजे की जयकुमार गोरे भाऊंसारखा एक सक्षम उमेदवार, एक या तालुक्यातल्या सर्वसामान्य लोकांसाठी वेळ देणारा काम करणारा एक तगडा उमेदवार आपल्या समोर उभा आहे. विरोधक कोण आहे आज घडीला माहीत नाही, विरोधकांची भूमिका काय आहे हे आज घडीला माहीत नाही. फक्त जयकुमार गोरे नावाच्या व्यक्तीला विरोध करणं हे जर विरोधकांचं काम असेल तर त्यांना माझी विनंती आहे, तुम्ही राजकारण सोडून द्या. तुमचा अजेंडा काय तो या मान खटावमधल्या लोकांना सांगा. तुमचं ध्येय धोरण काय आहे हे मान खटावमधल्या लोकांना सांगा. नुसतं जयाभाऊ असं आहे, जयाभाऊ तसं आहे, जयाभाऊंना विरोध आहे हे तुम्ही लोकांना सांगू नका. तुमचा जर अजेंडा जयाभाऊंपेक्षा जर श्रेष्ठ असेल, तुमचा जर अजेंडा या मान खटावमधल्या लोकांना न्याय देण्याच्या भूमिकेचा असेल तर निश्चितपणे या मतदारसंघातली लोक तुमचं स्वागत करतील. पर तुम्ही सगळे मिळून ठरवता की जयाभाऊ नको, जयाभाऊ नको, जयाभाऊ नको. अरे राज्याच्या मुख्यमंत्र्यांना जर जयाभाऊ पाहिजे असतील, या मतदारसंघातल्या सर्वसामान्य लोकांना, उपेक्षित लोकांना जर आमदार जयकुमार गोरे भाऊंची उमेदवारी पाहिजे असेल तर तिथं तुमचं कुणाचंही काही चालणार नाही. मित्रांनो, मी तुम्हाला विनंती करण्यासाठी आलोय की तुम्ही जयाभाऊ निवडून येणार आहे पण त्यांचं लीड तुम्ही जास्तीत जास्त वाढवा, त्यांचं लीड वाढवा. आज एक तरुण तरफदार आमदार आहे, तुम्हाला साखर नाही, बीपी नाही, टेन्शन नाही, काय लपड नाही. 25-30-40 वर्ष तुम्हाला 25-30-40 वर्ष पुरणार हे नेतृत्व आहे, हे जपा. अरे एखादं काय काय आमदार होत आहे त्याला मंत्रालयात पुलिस सोडत नाहीत, ते आय कार्ड दाखवतोय की आमदार आहे. मी अनेक लोकांचं बघितलं की मंत्रालयाच्या मेन गेटवरती पोलीस विचारत आहेत तुम्ही कोण आहे, मग मी आमदार आहे, हे ओळखपत्र दाखवा. अरे आमदाराला ओळखपत्र तिथं विचारतात काय करणार आहे तिथं जाऊन माणसं. म्हणून आज तुम्ही बघितलं या राज्याच्या मुख्यमंत्री महोदयांनी मान खटावच्या या पाण्याच्या योजनेसाठी किती दिवसामध्ये मंजुरी दिली आणि किती पैसे तुम्हाला खर्ची केले. आज इथं खासदार रणजित नाईक निंबाळकर साहेब व्यासपीठावरती उपस्थित आहेत, त्यांनी जो धूमधडाका लावलाय माढा मतदारसंघामध्ये विकास कामाचा, पाठीमागे बघितलं 2009 ला आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब आपल्या माढा मतदारसंघामध्ये उमेदवार म्हणून आले होते आणि तेव्हा तुम्ही सगळ्यांनी एक पंतप्रधान पदाचा उमेदवार म्हणून आपण तुम्ही सगळेजण त्यांच्या पाठीमागे ठामपणे उभं राहिला. 2009 पासून 2014 पर्यंत फक्त 2 वेळा ते या माढा मतदारसंघामध्ये आले होते आणि इथल्या लोकांना कुठला न्याय देण्याची भूमिका त्यांची राहिली नाही आणि ते आज सगळी लोक महाराष्ट्रामध्ये फिरतायत की बाबांनो आम्हाला मत द्या, आम्हाला निवडून द्या. इमोशनल करतायत, भावनिक करतायत की पवार साहेब अडचणीत आलेत, पवार साहेब अडचणीत आलेत. अरे पवार साहेबांना अडचणीत यायचा विषय नाही,
चाळीस पन्नास वर्ष या महाराष्ट्रातली जनता तुमच्या बरोबर ठामपणे उभा होती तेव्हा तुम्ही या महाराष्ट्रातल्या अनेक मतदारसंघावरती गाळवाचा नांगर फिरवण्याचं काम केला. या महाराष्ट्राच्या दुष्काळी पट्ट्यावरती गाळवाचा नांगर तुम्ही अक्षरशः फिरवला आणि आज महाराष्ट्रातला हा सगळा बहुसंख्य लोक आज भारतीय जनता पार्टीच्या शिवसेनेच्या आणि महायुतीच्या पाठीमागे ठामपणे उभे आहेत. तुम्ही म्हणता तुम्ही तीन चार महिन्यापूर्वी वंचित आघाडीमध्ये होता, परत तुम्ही सांगताय मी भाजपचा पूर्वाश्रमीचा कार्यकर्ता आहे. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मी एका मुद्द्यावरती बाजूला गेलो होतो आणि सांगलीची लोकसभेची निवडणूक लढवल्यानंतर परत महाराष्ट्रातल्या कार्यकर्त्यांशी चर्चा करून मी तीन दिवसांपूर्वी परत भारतीय जनता पार्टीमध्ये आलो आहे. भारतीय जनता पार्टीचं काम करण्याची पद्धत वेगळी आहे. अटल बिहारी वाजपेयी सारखा एक माणूस ना घर ना दार ना प्रपंच ना बायका ना पोर हे राष्ट्र हेच माझं कुटुंब समजून त्यांनी काम केला. त्याच्यानंतर नरेंद्र मोदी सारखा माणूस तिथं 24 तास काम करतोय, आपल्या देशाची उंची जागतिक लेवलला वाढवतायत. जगामध्ये भारताचा पंतप्रधान कधी गेला आणि त्यांचं सन्मानानं स्वागत झालं हे देशाच्या स्वातंत्र्यानंतर कधी घडला नव्हता. पण आज तुम्ही सगळ्या टीव्ही चॅनल वरती बघता, अमेरिकेमध्ये गेल्यानंतरची परिस्थिती तुम्ही सगळ्यांनी टीव्ही वरती बघितल्यानंतर आपल्या सारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याची मतदाराची छाती अभिमानानं भरून येते की माझ्या देशाची उंची वाढवण्याचं काम हे भारतीय जनता पार्टीचं सरकार करताय. आणि मग आम्ही सगळ्या कार्यकर्त्यांनी ठरवलं जर नरेंद्र मोदी साहेब या देशाची उंची जागतिक लेवलला जर वाढवत असतील, जगाच्या परराष्ट्र धोरणामध्ये भारताला एक वेगळं उची स्थान मिळत असेल तर आपल्या सगळ्या गावगाड्यातल्या लोकांनी त्यांच्या पाठीमागे ठामपणे उभा राहायला पाहिजे. भारतीय जनता पार्टीच्या पाठीमागे ठामपणे उभा राहायला पाहिजे. या महायुतीच्या पाठीमागे ठामपणे उभा राहायला पाहिजे. 370 सारखं कलम लोक बोलतात की तुम्हा आम्हाला काय फायदा आहे. अरे 370 सारखं कलम ज्या कलमामुळं तिथल्या जे हिंदू लोक होती तिथं जे पंडित लोक होती ते तिथलेच होते पण त्यांना तिथून हकलून दिलं होतं, त्यांच्यावरती अत्याचार केला होता, तिथं जाता येत नव्हतं. आज 370 कलम उठवल्यामुळं आज या देशामध्ये आणि परदेशामध्ये गेलेला तिथला जो मूल निवासी माणूस आहे तो परत तिथं गेला. आज आपण तिथं जाऊन निर्धास्तपणे राहू शकतो, तिथं जमीन खरेदी करू शकतो. असे जे मोठे निर्णायक विषय आहेत, 3 तलाकचा विषय आहे, या विषयावरती सरकारनं भूमिका घेतली आणि जो शेतकरी वर्ग आहे शेतकरी वर्गांच्यासाठीची जी भूमिका या सरकारची आहे ही भूमिका मागच्या सरकारची नव्हती. 47,000 कोटी रुपये पाणी सिंचन वरती खर्च करायची योजना या सरकारनं आणली. 10 कोटी दे, 20 कोटी दे, 50 कोटी दे असं जे धोरण मागच्या सरकारचं होतं ते धोरण सगळं बदलून या सरकारनं आपल्या बरोबर सगळ्या दुष्काळी पट्ट्यातल्या सगळ्या लोकांना न्याय देण्याची भूमिका घेतलेली आहे. म्हणून जयकुमार गोरे भावना तुम्ही परत विधानसभेमध्ये प्रचंड मताधिक्यानं पाठवा. प्रचंड मताधिक्यानं प्रचंड काम करण्याचा आवाका या माणसामध्ये आहे. स्वतःला यांना काय नको आहे, यांना भ्रष्टाचार करायचं नाही, यांना 2-5 टक्के खायचं नाही, यांना कुठलं इथलं टेंडर भरायचं नाही, काय नाही. स्वतःचं घर चालवण्यासाठी आमदारकी करणारे काही लोक आहेत पण हे यांना फक्त इथल्या लोकांच्यासाठी काम करायचं आहे. म्हणून सगळ्या बहुजन समाजातल्या सगळ्या कार्यकर्त्यांना मी हात जोडून विनंती करतो की या नेतृत्वाच्या पाठीमागे तुम्ही ठामपणे उभा राहा. हेच नेतृत्व मानखटाचा विकास करू शकतं. आणि मुख्यमंत्री महोदय चंद्रकांत दादा आणि त्यांचं खूप जिवाळ्याचे संबंध आहेत. कुठलंही काम गेलं इथलं सामाजिक काम तर ते 1-2 दिवसामध्ये काम होऊ शकतं इतके त्यांची कनेक्टिव्हिटी चांगली भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाशी आहे. म्हणून परत एकदा तुम्हाला विनंती करतो की ताकदीनं भारतीय जनता पार्टीच्या कमळ चिन्हावरचं बटन दाबा. तुमचे काय पै पाहुणे बाजूच्या बारामती मतदारसंघामध्ये असतील तर त्यांना सुद्धा सांगा. उद्या मी तिथं अर्ज भरणार आहे, तुम्ही सुद्धा तिथं अर्ज भरायला काही लोक या